दौंड शहरात आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दौंड तहसील कार्यालयावर पोकळ बांबू मोर्चा काढण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक व दौंडचे माजी आमदार कै जगन्नाथ पाटसकर यांनी दौंडच्या विकासासाठी 1990 मध्ये एसटी डेपो व प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी स्वतःची जमीन शासनास दिली व शासनाने त्या बदल्यात कै पाटसकर यांना जागा व राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या कुटुंबियांना ह्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याने मराठा महासंघ आक्रमक झालेला पाहायला मिळाला. तसेच नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला माजी आमदार कै जगन्नाथ पाटसकर यांचे नाव देण्याची मागणी यावेळी केली आहे. कैलासवासे या भागाचे आमदार कैलासवासे जगन्नाथराव पाटसकर यांनी दौंड शहराच्या आणि दौंड तालुक्याच्या विकासासाठी 1990 सालामध्ये स्वतःच्या मालकीची 7.5 एकर जागा दौंड तालुक्याच्या विकासासाठी इथल्या एसटी स्टँडसाठी आणि रुग्णालयासाठी प्रशासनाला दिलेली होती आणि त्या बदल्यात प्रशासनाकडून त्यांना राहण्याची जागा आणि घर बांधून देण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं ते गेले आश्वासन गेले 30-32 वर्ष न पाळल्यामुळे पाटसकर कुटुंबीय अक्षरशः भाड्याच्या खोलीमध्ये राहते रस्त्यावरती आलेले आहे आणि म्हणून या घटनेची दखल घेऊन ज्या या भागातल्या पत्रकारांनी हा प्रश्न उचलून धरला आणि या प्रश्नाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर आणि दौंड तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार कचेरीवरती पोकळ बांबूचा मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की ज्या स्वातंत्र्य सैनिकाने माजी आमदारांनी या ठिकाणी या तालुक्याच्या विकासासाठी त्यांचं आयुष्य घालवलं आणि स्वतःच्या मालकीची असलेली जागा दौंडच्या विकासासाठी प्रशासनाला दान दिली त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या भावी पिढीला राहण्याच्यासाठी घर नाही आणि तो प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागावा अशी या मोर्चाच्या पाठीमागची खऱ्या अर्थाने भूमिका आहे. आणि या दौंड तालुक्यामध्ये दौंड शहरामध्ये त्या जागेवरती जे रुग्णालय होणार आहे त्या रुग्णालयाला कैलासवासी आमदार जगन्नाथराव पाटसकर हे नाव द्यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी मराठा महासंघाने केलेली आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पवन साळवे, जुमो न्यूज, दौंड.